मागील 30 वर्षापासून गंगाखेड शहरातील गौतम नगर भागातील नागरिकांची हक्काच्या घरासाठी लढाई चालूच आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2024 पर्यंत प्रत्येकाला हक्काचे घर प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून देण्याचा संकल्प केला. पण गंगाखेड शहरातील अत्यंत दुर्गम भागातील गौतम नगर भागातील नागरिकांना अद्यापही हक्काचे घर मिळाले नाही. या हक्काच्या घरासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी मागण्या करून देखील ही प्रशासनाला काही जाग आली नाही. प्रशासनाने उलट फेर करीतच सर्वे नंबर 254/4 मधील जमीन, ती जमीन अगोदर परमपोक महसूल या नावे होती, ती जमीन जलसंपदा विभागात लावण्यात आली आहे. या जागेवर प्रशासनाला माहीत नसताना पूर्वीपासून गोरगरीब नागरिक वास्तव्य करत आहेत. राजकीय सूडबुद्धीने जलसंपदा विभागाला ही जमीन लावण्यात आली आहे. ती लावण्यात आलेली जमीन, त्याचा झालेला फेर तात्काळ रद्द करावा. विविध योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी गौतमनगर भागातील जमीन भोगवटदार म्हणून गौतमनगर रहिवाशांना देण्यात यावी अशी लेखी मागणी नगरसेवक सत्यपाल साळवे, सुमित कामंत, इंतेसार सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्याकडे 12 ऑगस्ट रोजी लेखी मागणी करण्यात आली आहे. मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांनी आश्वासन देत गायरान जागेवरील रहिवासी असणाऱ्यांना 10 ते 15 दिवसाच्या आत भोगवडदार म्हणून त्यांना PTR वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी लखनअण्णा साळवे, राम साळवे, बाळासाहेब साळवे, बाळासाहेब मुंडे, सखाराम पंडित, रंगनाथ साळवे, गौतम गायकवाड, नवनाथ खंदारे, राम साळवे, सैफ लाला, फिरोज पठाण, बाबूराव गायकवाड, अणसाराम साळवे व इतर गौतम नगर येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनायक न्यूजसाठी गुणवंत कांबळे, गंगाखेड, परभणी. लोकनायक न्यूज